आमच्या साम्राज्यावरून सूर्य कधी मावळत नाही अशी शेखी मिरवणाऱ्या इंग्रज सत्तेला 1947 आपण क्षितिजाबाहेर धाडलं हा इतिहास आहे. त्यांना हा गाशा गुंडाळायला लावण्यात आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली ती या तेजोनिधी बाळ गंगाधर टिळक यांनी. धीरगंभीर व्यक्तिमत्व, विद्वत्ता, स्थितप्रज्ञता, अत्युच्च त्याग करण्याची तयारी, तर्कशुद्ध गणिती आणि कायद्याचा गाढा व्यासंग म्हणजे लोकमान्य. लोकमान्य ही त्यांना मिळालेली उपाधी ही विशेष आहे, कारण ती जनतेच्या अंतःकरणातून उमटली आहे. संपूर्ण देशांनी स्वीकारलेले राष्ट्रीय नेते ही त्यांची प्रतिमा आजही जनमानसात कायम आहे. लोकांचे राज्य असावे हा ध्यास असलेल्या द्रष्ट्याला लोकमान्य ही पदवी मिळणं ही बाबच लोकशाहीचा जयघोष करणारी आहे. या थोर विभूतीला निर्माण करताना विधात्यानं कोणतीही कसर सोडली नव्हती. अत्यंत तल्लख बुद्धी दिली, संस्कृतसारख्या भाषेत नैपुण्य मिळवण्याची प्रज्ञा दिली, गणित आणि खगोलशास्त्रात अलौकिक अशी गती दिली, कायदा, तत्त्वज्ञान, पत्रकारिता, लेखन या क्षेत्रात देदीप्यमान कामगिरी करण्याची प्रेरणा दिली. न्यू इंग्लिश स्कूल पुणे आणि फर्गसन कॉलेज यांची स्थापना करण्यात या नरसिंहाचा महत्त्वाचा वाटा होता. त्यांनी सुरू केलेलं केसरी हे मराठी दैनिक आणि मराठा हे इंग्रजी नियतकालिक ही भारतीय जनतेला आपल्या अन्यायाची जाणीव करून देणाऱ्या, स्वराज्याचे स्फुल्लिंग चेतवणाऱ्या शलाका झाल्या. शेती, आधुनिक तंत्रज्ञान, उद्योग, व्यापार, राष्ट्रीय अर्थकारण अशा अनेक विषयांवर लिहून त्यांनी जनतेला माहिती आणि ज्ञानसंपन्न केलं. संपादक म्हणून लोकमान्यांच्या कार्याकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातनं पाहावं लागेल. केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रं त्यांनी आपल्या स्वराज्याच्या उद्देशासाठीच मुख्यतः वापरली. लोकांना आपण काय म्हणतो हे समजावे आणि समाजाचे मानस काय हे जाणून घेण्याचे माध्यम ही या वर्तमानपत्रांची प्रमुख कामगिरी ठरली. आपल्या पत्रकारितेच्या कारकिर्दीत त्यांनी अग्रलेखाच्या माध्यमातून शेतकऱ्यांपासनं ते तंत्रज्ञानापर्यंत आणि इंग्रज वसाहतवादापासनं भारतीय पुरातन विद्येपर्यंत अनेक विषय हाताळले. गणित आणि कायदा यांचा गाढा अभ्यास असल्यामुळे आणि तर्कशास्त्र अवगत असल्यामुळे त्यांचे अग्रलेख हे प्रवचन अशा थाटाचे किंवा केवळ उपदेश असे कधीही झाले नाहीत. लोकमान्यांनी लिहिलेले जहाल शब्द इंग्रजांना धडकी भरवत. त्यांच्या दोन अग्रलेखांना तर त्यांनी राजद्रोही ठरवलं. 1897 दीड वर्ष आणि 1908 सहा वर्ष अशी 7.5 वर्ष त्यांना कारावास झाला. एवढी शिक्षा भोगूनही टिळक आपल्या कार्यापासून विचलित झाले नाहीत. त्यांनी समाजाच्या एकोप्यासाठी दोन नवे राष्ट्रीय उपक्रम सुरू केले. गणेशोत्सव आणि शिवजयंती या माध्यमातून त्यांनी सर्व जातीधर्माच्या लोकांना एकत्र आणलं. मेळे, कीर्तन, पोवाडे या मनोरंजन करणाऱ्या कार्यक्रमांनी त्यांनी लोकशिक्षण केलं, तर भाषणं, व्याख्यानं आणि नाटक वापरून समाज प्रबोधनाचा मार्ग आखून दिला. गणेशोत्सव आणि शिवजयंती सार्वजनिकरित्या साजरी करण्याचा त्यांचा उपक्रम कमालीचा यशस्वी झाला. मोहर्रमच्या मिरवणुकीत हिंदू बांधव त्या काळी सामील होत असत. आता मुस्लिम बांधवही या सणांना आपलं मानू लागले. हिंदू मुस्लिम एकत्रितपणे हे सण साजरे करताना पाहून इंग्रज सरकारचे धार्मिक तेढ निर्माण करण्याचे मनसुबे ढासळले. लोकमान्यांनी या सणांच्या निमित्तानं समाजाला एका स्नेहाच्या धाग्यानं बांधलं हे त्यांचं योगदान.
लोकमान्यांचं सर्वात मोठं योगदान म्हणजे त्यांची चतुःसूत्री. त्यातून त्यांनी देशाला दिशा देण्याचं फार मोठं काम केलं. एका चार कलमी कार्यक्रमातून एवढा व्यापक सर्वसमावेशक कार्यक्रम क्वचितच कोणाला देता आला असेल. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच, ही त्यांची गर्जना मनामनात पेटली. देश ही एक व्यक्ती आहे आणि स्वातंत्र्य हा तिचा आत्मा, हा विचार लोकमान्यांनी दिला. स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण हे चार विचार म्हणजे देशाचे चार वेद झाले. स्वदेशी हा आणखी आग्रहाचा मुद्दा लोकमान्यांच्या पटलावर होता. हा त्यांचा आग्रह केवळ देशप्रेम, देशाभिमान याविषयी संबंधित नव्हता, तर यातून त्यांना एक समग्र स्वयंपूर्णता अपेक्षित होती. कच्चा माल निर्मिती, वस्तू उत्पादन, व्यापार, औद्योगिक विकास यातनं भारतीय हातांना काम असा तो विचार होता. शेतीचा विकास, वित्त पुरवठा, करप्रणाली आणि या सर्वांना तंत्रज्ञानाचं अधिष्ठान, यातून पुढे जाणारा भारत त्यांना घडवायचा होता. मेक इन इंडिया, स्टार्टअप्स या ज्या गोष्टी आपल्याला 21व्या शतकातली आधुनिक पावलं वाटतात, तो विचार या शिल्पकारांनी 125 वर्षांपूर्वी केला होता, हे यांचं वेगळेपण. राष्ट्रीय साधनसंपत्ती वाढवण्याच्या मर्यादित हेतूनं हे नाकारणं प्रेरित नव्हतं, तर अस्पृश्यता, लिंगभेद, जातीयवाद, व्यसनाधीनता, भ्रष्टाचार, सामाजिक अन्याय यांना दूर लोटण्याची ईर्ष्या आणि प्रतिज्ञा त्यात होती. आजही हे प्रश्न आपल्याला भेडसावत असताना 100 वर्षांपूर्वी टिळकांनी दाखवून दिलेल्या नैतिक रस्त्यानं चालताना आपण कमी पडता कामा नये असंच वाटत राहतं. राष्ट्रीय शिक्षण याबाबत लोकमान्यांचे विचार परखड होते. भारतात कारकून तयार व्हावेत आणि आपली साखरी करावी, एवढाच हेतू ब्रिटिश शिक्षणाच्या मागे होता. भारतीय समाज ज्ञानी व्हावा अशी त्यांची इच्छा बिलकुल नव्हती. टिळकांनी हा डाव ओळखला आणि भारतीय जनतेला राष्ट्रीय शिक्षणासाठी प्रवृत्त करायला सुरुवात केली. पारंपरिक कौशल्य, तंत्रशिक्षण यावर भर देत वैद्यकीय, कायदा, कृषी अशा सर्व शाखांमध्ये शिक्षण घेण्याची सोय व्हावी, नैतिक आणि मूल्य शिक्षण हा समाजाचा पाया असावा अशी त्यांची धारणा होती. कौशल्य विकास, संशोधन आणि तंत्रशिक्षण या माध्यमातून लोकांच्या हाताला काम मिळायला हवं, रोजगार निर्माण व्हायला हवेत ही त्यांची दृष्टी आजच्या घडीला किती सुसंगत आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. राष्ट्रवादाबद्दल अनेक चर्चा सध्या झडताना दिसतात. एका विशिष्ट धर्माचं त्यात उदात्तीकरण आहे असाही सूर निघतो. या पार्श्वभूमीवर टिळकांचा राष्ट्रवाद हा अधिक व्यापक आणि सर्वसमावेशक आहे. जाती, धर्म, पंथ या पलीकडे जाऊन एक राष्ट्र, एक समाज ही बंधुभाव जागृत करणारी भावनाच देशाचा अपेक्षित विकास घडवू शकते यावर आपल्या सर्वांचंच एकमत व्हायला हरकत नाही. इंग्रज लोक भारतीयांना कमी लेखत असत. टिळकांनी खगोल गणिताच्या आधारे वेदांचं प्राचीनत्व 4000 वर्षांपूर्वीचं आहे हे ओरायन म्हणजेच मृगशीर्ष, आर्क्टिक होमिन वेदाज आणि वेदिक क्रोनॉलॉजी हे ग्रंथ लिहून सिद्ध केलं. ते ग्रंथ जर्मन विद्वान प्राध्यापक मॅक्स म्युलर यांच्या वाचनात आले. ते वाचून या माणसाच्या अफाट ज्ञानानं ते अक्षरशः दिपून गेले. त्यांनी तातडीने इंग्लंडच्या राणीला पत्र लिहून हा व्यासंगात रमणारा बुद्धिमान माणूस आहे असं कळवलं आणि टिळकांची शिक्षा कमी करण्याची विनंती केली. समाज घडवण्यासाठीचं दिशादर्शन, देशाच्या प्रगतीचा रोडमॅप टिळकांनी दिलाच, पण लोकमान्यांनी भगवद्गीतेचं केलेलं विश्लेषण, गीता रहस्य यातून त्यांनी आपल्याला खरा बोध दिला. संसारात राहूनही राष्ट्रकार्य करता येतं हे पटवून दिलं. सत्कर्म, ज्ञानाधिष्ठित कर्मयोग, मूल्यांचं पोषण
आणि कायद्याच्या चौकटीचं भान याची साधी सोपी मीमांसा करून त्यांनी गीतेचं सार सर्वसामान्य समाजालाही समजेल असं मांडलंय. लोकमान्यांची विद्वत्ता ही त्यांच्या आणखी एका गुणामुळे प्रकर्षाने समोर येते, तो म्हणजे त्यांचं गणिती ज्ञान. गणितातली त्यांची गती विलक्षण होती. गणित येणं म्हणजे तर्कशास्त्र येणं, गणित येणं म्हणजे सद्य प्रमेयावरून सिद्धता मांडता येणं. त्यांच्या समाजशिक्षण कार्यात याचा उपयोग तर झालाच, पण खगोलशास्त्रीय मांडणीत त्यांना कमालीची अचूकता साधता आली. शुद्ध आणि अचूक पंचांग तयार करणं हे जिकिरीचं काम, पण टिळकांच्या संशोधनामुळे त्यातल्या मापनाच्या विविध पद्धतीचे दोष कमी करून देशाचे एक पंचांग हवे हा विचार मान्य झाला. लोकमान्यांचं आयुष्य हे कोर्ट कचेऱ्या यांनी खूप व्यस्त होतं. केसरी, मराठा या वृत्तपत्रातनं तळपणाऱ्या लेखणीनं अनेक वेळा त्यांना तुरुंगवारी घडवली. राजद्रोहाचे दोन खटले त्यांच्यावर भरले गेले. आपल्या 41 वर्षांच्या सामाजिक आयुष्यात ते 7.5 वर्ष तुरुंगात होते. 28 वर्ष ते इंग्रज सत्तेविरुद्ध कोर्ट खटले लढवत होते. पण हे सगळं त्यांनी समाजासाठी झेललं, आणि हे करताना त्यांनी डोंगरा एवढं प्रचंड काम करून ठेवलं. पहिल्या राजद्रोहाच्या खटल्याच्या वेळी त्यांनी म्हटलं होतं की जरी माझ्यावर आकाश कोसळलं तरी मी त्यावर पाय देऊन उभा राहीन. हा आत्मविश्वास, ही निडर वृत्ती, ही टिळकांची खरी कवचकुंडलं होती, देशाचे दुर्दैव. बॉम्बस्फोटामागचे रहस्य असे खणखणीत अग्रलेख लिहून त्यांनी सरकारच्या अब्रूची लखतरं वेशीवर टांगली. याबद्दल देशद्रोहाचा खटला भरून त्यांना 6 वर्षांची शिक्षा झाली. या शिक्षेबद्दल बोलताना त्यांनी काढलेले उद्गार एक महामंत्र बनून देशात दुमदुमले. ज्युरींनी मला दोषी ठरवलं असलं तरी मी निर्दोष आहे, मी गुन्हेगार नाही अशी माझी धारणा आहे. उच्च न्यायपीठापेक्षाही अधिक उच्च अशी एक शक्ती आहे, आणि मी स्वतंत्र राहण्यापेक्षा मी कष्ट भोगल्यामुळे माझा हेतू साध्य होणार आहे असाच ईश्वरी संकेत यामागे असला पाहिजे अशी भावना त्यांनी व्यक्त केली. मंडालेच्या तुरुंगात त्यांनी गीता रहस्यासारखा जीवनविद्या देणारा ग्रंथ लिहून मानवजातीला कर्मयोग दिला. होमरूलसारखी संकल्पना मांडून टिळकांनी लोकांचं राज्य ही संकल्पना सत्यात आणण्याचा पण केला. देशभर फिरून त्यांनी या संकल्पनेला मोठा पाठिंबा मिळवला आणि आपलं राज्य हे स्वप्न जवळजवळ पूर्ण करत आणलं. या चळवळीबद्दलही टिळकांवर राजद्रोहाचा खटला दाखल झाला, पण ब्रिटिशांचा हा जावई शोध कोर्टानी धुडकावून लावला. स्वातंत्र्याची अपेक्षा हा मानवतेचा सहज आविष्कार आहे यावर शिक्कामोर्तब झालं. लोकमान्य आपल्यातून जाऊन 100 वर्ष झाली, पण आजही त्यांनी दिलेली चतुःसूत्री आपल्याला एखाद्या दीपस्तंभासारखी मार्गदर्शन करत आहे. काँग्रेस पक्षाच्या धोरणाचा त्यांनी तयार केलेला मसुदा पाहिला तर टिळकांचं दृष्टेपण आपल्या लक्षात येतं. शेतकरी, कामगार यांच्या मोबदल्याचा त्यात उल्लेख आहे. देशी उद्योगांच्या संरक्षणाविषयी त्यात मांडणी आहे. देशाचा इतका सखोल विचार, आणि तोही 125 वर्षांपूर्वी, विश्वास बसत नाही ना? पण एखाद्याच्या वैचारिक बैठकीत ज्ञान, प्रज्ञा, प्रतिभा आणि समाजाचा सतत ध्यास असला तरच असले तेजोनिधी जन्माला येतात लोकमान्यांसारखे.